नमस्कार शेतकरी कृषी मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो शेतकऱ्यांसाठी खुशखबर दोन दिवसात नुकसान भरपाई पैसे खात्यात जमा होणार जिल्हा प्रशासनाकडून बँकांना मदत निधीचे लवकरात लवकर, लवकर, लवकर वाटप करण्याचे आदेश देण्यात आले आहे तर सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यांना ही रक्कम मिळणार आहे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो एक छोटीशी विनंती चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत राहतील चला तर व्हिडिओ चालू करूया तर मित्रांनो याविषयी अधिक माहिती अशी की निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यानंतर अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा राज्य सरकारचा मार्ग मोकळा झाला होता त्यानुसार त्यानुसार आता येत्या शनिवारपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार आहे असे सांगितले जात आहे तर मित्रांनो येत्या शनिवारपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई रक्कम जमा होणार आहे ही एकदम आनंदाची बातमी आहे तर जून ते ऑक्टोबर दरम्यान नुकसान झालेल्या सोलापूर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने दोनशे चौऱ्याण्णव कोटी एक्क्याऐंशी लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे जिल्ह्यातील जवळपास पाच लाख पूरग्रस्त शेतकऱ्यांची खाते या यादी तयार करण्यात आली आहे या शेतकऱ्यांच्या खात्यात शनिवारपर्यंत पैसे जमा होतील जिल्हा प्रशासनाकडून बँकांना मदत निधीचे लवकरात लवकर वाटप करण्याचे आदेश देण्यात आले आहेत व त्यासाठी पूरग्रस्त शेतकऱ्यांची यादी बँकेकडे सपूत करण्यात आली आहे संबंधित खातेदाराच्या खात्यात खाते पैसे शनिवारपर्यंत जमा होतील असे बँकेचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे गेल्याच आठवड्यात या संदर्भात राज्य मंडळाची बैठक पार पडली होती या बैठकीनंतर राज्याचे मंत्र व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांना पुढील आठवड्यापासून नुकसान भरपाई मिळण्यास सुरुवात होईल असे आश्वासन दिले होते पदवीधर शिक्षक मंडळाच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे शेतकऱ्यांना मदत देण्यास अडथळा येत होता मात्र राज्य सरकारने निवडणुका अधिकाऱ्यांना या संदर्भात पत्र पाठवून परवानगी मिळवली होती व याविषयी अधिक माहिती अशी की सर सर्क, राज्य सरकार दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार पण केंद्राचे पथक महाराष्ट्रात फिरकलेच नाही काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेले भाजप नेते केंद्र सरकारच्या मदतीसंदर्भात शांत का आहेत असा सवालही वडेट्टीवार यांनी बुधवारी उपस्थित केला होता महाराष्ट्रातील शेतक शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे आज अठरा दिवस उलटूनही केंद्र सरकारचे पाहणी पथक राज्यात फिरकले नाही विरोधक यावर चकार शब्दही बोलत नाही नक्की काय गोड बंगाल आहे कुठे गेले केंद्राचे पथक आणि कुठे गेले विरोधक असे विडट्टीवार यांनी विचारले आहे तसेच या प्रश्नावर विरोधकांनी मोठा आवाज नको पण किमान पोपटासारखा आवाज तरी काढावा असा टोला विजय विडट्टीवार यांनी लगावला आहे तर महत्वाचे म्हणजे बघा मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यात दोन दिवसात नुकसान भरपाईचे पैसे खात्यात जमा होणार आहे असे जिल्हा प्रशासनाकडून बँकांना मदत निधीचे लवकरात लवकर काम वाटप करण्याचे आदेश देण्यात आले आहे हे शेतकऱ्यांची बाब लक्षात घ्यावा तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर आपल्या यूट्यूब चॅनेल शेतकरी कृषी दर्शन चॅनेलला सब्सक्राइब करा जेणेकरून नवीन नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील जय हिंद जय महाराष्ट्र